नेरू युवा केंद्राच्या पन्नास वर्षा निमित्तात आयोजित केलेल्या ह्या युवा उत्सव कार्यक्रमात बरोबर असत गोय राज्याचे क्रीडा मंत्री म्हणजे मित्र गोविंद गावडे नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक श्री कालिदास गाठवळ व्यासपीठाचे डॉक्टर शेखर साळकर महेश गावकर आणि त्याचबरोबर एन एस एस कॉर्डिनेटर नितीन सावंत म्हज्या समोर बसलेले नेहरू युवा केंद्राशी रिलेटेड गेली कितीशीच वर्षा नेहरू युवा केंद्राचे संचालक असत आपले एन एस वी म्हणून वॉलंटियर्स असलेले किंवा नेहरू युवा केंद्राच्या कार्यक्रमात वाटे घेवपी कितलेशेच सगळे जण म्हज्या समोर हा पळतात फाटली गेली वीस पंचवीस वर्षा सातत्यात नेहरू युवा केंद्राच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात मेळटात म्हाका दिसतात आणि नवीन युवा मित्र आणि मैत्रिणी जे नेहरू युवा केंद्राच्या ह्याच्या आ, युवा उत्सव या कार्यक्रमात आयल्या त्या सगळ्यांचे हा मना काळजातल्या स्वागत करता गेली पन्नास वर्षा नेहरू युवा केंद्र काम करता आणि पन्नास वर्षा पुराय झाल्याच्या निमित्तात आमचे खेळां मंत्री अनुराग ठाकूर हांनी युवा उत्सव कार्यक्रम प्रत्येक जिल्हा लेवलाचे ठरले आणि त्या निमित्तात एक युवकांच्या मदी एक उत्साह क्रिएट संकल्पना असा मंत्री आ, बाब अनुराग ठाकूर हांच्यानी खेळा मंत्री झाल्या उपरांत वेगवेगळे वे, खेलो इंडिया असतले फिट इंडिया मूवमेंट असे वेगवेगळे वे कार्यक्रम देशभर ते मनयत असा आणि फाटली पन्नास वर्सां बाब कालिदास घाटूळ आता उलयता आसतना त्यांच्या सांगले की फाटली पन्नास वर्सां युवक घडोवचे काम हे सातत्यात नेहरू युवा केंद्र करता करतात युवक खातीर त्यांनी म्हटलां ते, ते योग्य आसा आमी पळयता की शाळा कॉलेज हाय सेकेंड्री आणि डिग्री प्रोफेशनल कॉलेजीस ही एक फक्त डिग्री दिवपचे माध्यम आसा आम्ही म्हणतात की त्यांना डिग्री मेळटा डिग्री मेळ्या उपरांत खरंच या खातीर किती करप हे खरंच त्यांचे कॉन्ट्रिब्युशन असतं काय किती हे शिक्षण वता काय सगळी वेग्री सगळीकडे डिग्री मेळची आणि तिथुतल्या आपल्याक एक नोकरी मेळची आणि नोकरी मेळ्या उपरात आपण आपल्या खातिरच काम करचे पण नेहरू युवा केंद्राच्या म्हाका दिसता आज त्यांच्यांनी कॉम्पिटिशन्स कॉम्पिटिशन गेली पन्नास वर्षा सातत्यात युवा केंद्राच्या चळवळीत म्हणजे हा स्वतः लागच्या युवा केंद्र फ्रॉम नी सिक्स टू टील डेट युवा केंद्राचे कार्यक्रम सातत्यात पळयता कारण याद जाता त्या प्रमाणे कलदास घटवाळे यांच्यानी आताच उलय त्याप्रमाणे श्याण्णवातला पहिलो कार्यक्रम म्हणजे तुम्ही विचार करत म्हाका अजूनही याद जाता बिचोलेतली आम्ही रस्त्यावर नो टॉबेको रेली घेऊन भोवता असताना डॉ शेखर साळकर ती इनॉग्रेट आयिल्लो हांव आयज क्लीन इंडियाची रॅली हा इनॉग्रेट करताना ऑन द सेम म्हणजे डॉक्टर शेखर साळकरी त्यांना यंग आशिल्ले समके आणि तेन्नाच्यान म्हणजे गेली पंचवीस वर्षां ते नो टॉबेको किंवा कॅन्सर अवेरनेस काम करता ताज्या उपरांत नेहरू युवा केंद्राचे विविध कार्यक्रम आयज पर्यंत म्हणजे उत्तर गोंयांत आसतले दक्षिण गोंयांत असतले महाराष्ट्रात आसतले कर्नाटकात असतले वेगवेगळे कार्यक्रम टील पर्यंत हांवें त्यांच्या कार्यक्रम तांच्या वेगवेगळ्या नेहरू युवा केंद्राचे वेगवेगळे संयोजक म्हणजे नाईंटी सिक्स आतापर्यंत त्यांचे डिस्ट्रीक्ट कॉर्डिनेटर डेप्युटी कॉर्डिनेटर्स परत सगळे जण येऊन गेले त्यांच्याकडे एकदम माझा लागतो संबंध साऊथातच्या रिटायर्ड झाले बाब शिरीष लवंदे आणि हंगा आता कलिदास घाटोळ असा बजामधी खूप जण येऊन गेले ज्यांच्यानी युवा पुरस्कार असतले युथ क्लब पुरस्कार किंवा स्टेट युथ अवॉर्ड खातीर म्हणजे त्यांना गोय हे महाराष्ट्रा बरोबर कॉर्डिनेट केले वय आणि आमच्या स्टेटीक केन्नाच पुरस्कार मिळणारशिल्ला इट इज एफर्ट्स कंटिन्युअसली असलो की स्टेटीक वेगळो स्टेट पुरस्कार मिळचो आणि त्या निमित्तात म्हणजे दोन हजार दोना उपरांत स्टेटीक वेगळो राज्य पुरस्कार मेळपाक सुरुवात जालो जाल्यार स्टेट पहिली महाराष्ट्रा बरोबर कंपेअर जाताली या युवा केंद्राच्या माध्यमांतल्यान म्हणजे आम्ही जी म्हणटा की युवक घडोवपाची चळवळ वेगवेगळ्या जाणांक एक व्यासपीठ दिवपाचें काम हे नेहरू युवा केंद्रांतल्यान सातत्यांत केलां जाका आमी म्हणटा की लिडरशीप कॅम्प जे तीन दिसाचे पंदरा दिसाचे आठ दिसाचे दर वर्षा म्हणजे डिस्ट्रीक्ट लेवलाचेर स्टेट लेवलाचेर आणि नॅशनल लेवलाचेर ते ऑर्गनायज करता त्या कॅम्पांतल्यान माध्यमांत कॅम्पाच्या माध्यमांतल्यान सातत्यात खरी लिडरशीप समाजात जेची गरज असा आम्ही म्हणटा की सामाजीक क्षेत्रात काम करता असताना सामाजिक क्षेत्र म्हटल्या खेळा मळाचेर आसतलें सामाजीक मळाचेर आसतलें कल्चरल क्षेत्रात आसतलें किंवा राजकीय क्षेत्रात आसतलें बेज लिडरशीप जी तयार जाय त्या कोणीतरी जाय आसता आणि ते खतपाणी सातत्यात नेहरू युवा दिलें दिले बुस्ट दिलो वता आणि त्या निमित्त आपल्या गावात काम कितें करचें म्हाका आता खूप बरें दिसले की शाळातलं शिवाजी क्लब फुडें येवन त्यांच्यानी आपलो ज्या तेंकां पुरस्कार स्टेटीचेर मेळ्ळा त्यांच्या आपलो अवॉर्ड हांगासर घेतलो म्हाका याद जाता म्हणजे इन नायन्टी नायन एज अ यूथ क्लब प्रेजिडेंट हांवें अशाच पद्दतीचो यूथ क्लब अवॉर्ड तांच्या अस्नोडातल्या फंक्शन येऊन हाव स्वतः यूथ क्लब अवॉर्ड हवे घेतला हजी म्हाका याद जाता आणि <laughs> त्याच निमित्तानं यूथ क्लबान एक काम करपाची संद ही सातत्यात म्हणजे आपलो यूथ क्लब कसो वडा करतो आणि त्याबरोबर आपण कसो व्हडलो जावचो म्हणजे सुरुवात साई स्पोर्ट्स अँड कल्चरल असोसिएशन या क्लबाच्या माध्यमातल्या झाली नेहरू युवा केंद्र कडल्यान ताका यूथ क्लब अवॉर्ड मेळ्ळो आणि यूथ क्लब अवॉर्ड मेळ्या उपरांत साई स्पोर्ट्स अँड कल्चरल एसोसिएशन कन्वर्टेड इन टू द साई लाईफ कॅअर आणि हा कळपासून सांगता माझ्या समोर आशिल्या भूग्यांना इन टू थाझंड इन द इयर टू थाझंड आमच्या साई लाईफ कॅअर हाकडे जवळपास बावन स्टाफ एम्प्लॉय करताले आम्ही आणि हे सगळे म्हणाले बव्न्न्न स्टाफा पेमेंट कोण दिवस आता एम्प्लॉय करता ते सांगाना साई लाईफ कॅरात बावन स्टाफ आमच्याकडे काम करता आणि ह्या बव्वन्न स्टाफा काम करताला ती सेलरी गव्हर्मेंट ऑफ इंडिया गव्हर्मेंट ऑफ गोवा आणि अदर कॉर्पोरेट्स म्हणजे फॉर स्पेशली मेन्शन जायत जाल्यार ढँपो ग्रूप ऑफ कंपनीज म्हणजे श्रीनिवास ढॅम्पो आमकां कावन्सिलींग प्रोजेक्ट इन टू थावंडान सेंक्शन केल्लो जवळपास आमी स स्कुलांनी कावन्सिलींग करताले तेन्ना गव्हर्मेटातूय बी स्कूल कावन्सिलींग प्रोजेक्ट सुरू जावंक नाशिल्लो गव्हर्मेंटात स्कूल कावन्सिलींग प्रोजेक्ट इन टू थावजंड एटा उपरांत झाला म्हणजे स वर्सां कावन्सिलींग प्रोजेक्ट फक्त आमचो एनजीओ आनी संगत हे दोनुच एनजीओ चलयताले गरमेंट ऑफ इंडियाचे वुमन अँड चाइल्ड असतो किंवा हजे अंगणवाडी किंवा त्यांचे ॲड्युकेशन काउन्सिलिंग असतं किंवा हेल्थ रिलेटेड प्रोजेक्ट असतले एड्स नॅशनल एड्स कंट्रोल सोसायटी हांच्या मार्फत आमच्याकडे प्रोजेक्ट फॉर द ट्रकर्स प्रोजेक्ट फॉर द सेक्स वर्कर्स हे प्रोजेक्ट दोन हजार सालात चलताले म्हणजे आज वीस वर् बावीस वर्सां पहिली हे प्रोजेक्ट आमच्या एनजीओकडे चलताले हावे किद्याक सांगता मुद्दामून म्हणजे तो एनजीओ माझा आयजूय काम करता आयजूय त्या एनजीओत जवळपास बात्तर भुरगे काम करतात म्हणजे वेगवेगळे वेगवेगळेकडे ऑफिसीस आणि तो एनजीओ म्हणजे साई लाईफ कॅर आणि वीच इज देन कन्वर्टेड इन टू द परत त्याच्याच त्याच्याच माध्यमातल्या आम्ही साई नर्सिंग इन्स्टिट्यूट साई पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट हे दोन हजार हांव सुरू करपाक शकलो आणि आज म्हणजे हांव मोठ्या अभिमानान सांगता दोन हजार चौदात साई नर्सिंग आणि साई पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट सुरू करता असताना एडमिशन घेऊन कोण तयार नाशिल्लो आम्ही सांगले की ए एन एडमिशन घे म्हणून कोणूच येऊन एडमिशन घे की कसला कोर्स काय म्हणून खं काम मेळटलं काय म्हणून म्हाका विचारला हा सांगता आमदार असतांना म्हाका विचारला त्या म्हणजे दोन हजार चौदा उपरांत आज दोन हजार बावीसांत अडीचश्ची भुरगे वेटिंगाचेर आसा म्हाका एडमिशन दिता म्हाका एडमिशन दिता काय म्हणून दोन हजार चौदा पासून दोन हजार बावीसपर्यंत पाचशे भुगे पास ए झाले एएनएम नर्सिंग पॅरामेडिकलतले एक्सरे टेक्निशियन ऑपथामिक टेक्निशियन डी एम एल टी भितरले पाचशे भुरगे णव्वद टक्के भुगे गव्हर्मेंटात नेमी गव्हर्मेंटात एम्प्लॉय आसा असा <प्लौगे> आम्ही मणिपाल हॉस्पिटलाच्या बरोबर पयरूच एग्रीमेंट सायन केला तेंच्यांनी सांगला की तुमचा भुरगो कोण पास आऊट जो तितक्यांक आपल्याकडे धाडात म्हणून आम्ही एम्प्लॉय करता कोण जेणी कोर्स कंप्लीट केला तितक्यांक आपल्याकडे धाडात आम्ही एम्प्लॉय करता आम्ही मुक्ता ऑपटिशियानकडे आत्ता एग्रीमेंट परत सांन केला तुमचं पास आऊट जाल्लो प्रत्येक भूगं आपल्याकडे झाडात आमका सात हजार ऑप्टल्मिक टेक्निशियनची गरज असा हवे हे फक्त माझा सांगण्या फाटी मग उद्देश इतकंच हा फक्त हे आमदार आणि मुख्यमंत्री झाला म्हणून करूक ना हाची ल्हानशी सुरवात हाजी आम्ही म्हणतात की प्रेसिडेंट प्रेझिडेन्ट्या माध्यमातल्या जी जाल्ली तिथुतल्यान वेगवेगळे कार्यक्रम असले ती एकांकिका स्पर्धा असली क्लिनिनस ड्राय अस मेडिकल कॅम्प असतो हेपेटाटीस बी कॅम्प असतो असे वेगवेगळे जो कार्यक्रम म्हणजे आम्ही म्हणतात की के राष्ट्र आणि केंद्र किंवा नेहरू युवा केंद्रा सोशल वेलफेअर बोर्ड असे वेगवेगळ्यो संस्था जो गव्हर्मेंटाच्यो संस्था जे कार्यक्रम इम्प्लिमेंट करतात ते कार्यक्रम गावात आणि आपल्या पुराय तालुक्यात जिल्ह्यात इम्प्लिमेंट करप हे त्यांना संस्थेचे काम असले जर जावपाक आपल्याला वडलं जवपक जे निश्चित रित्या समाजात काम करीत राहत गरजेचे असा सगळे यंग एज अस फक्त हांव म्हज्याच खातीर काम करतलो जावचें ना हांव हा समाजाखात काम करतलो हा म्हज्या बरोबरच्या भुरग्यां खातिर काम करतलो आणि हे जर करीत रावलें जाल्यार ऑटोमॅटिकली आम्ही ग्रो जायत रावतले जायत रावतले म्हणून म्हाका आज खूप बरें दिसले की आज दोन सरपंच त्यांच्यानी नेहरू युवा केंद्राचे वॉलंटियर्स असतात बट व्हालंटिअर असताना सुद्धा त्यांच्यांनी गावचे आपले प्रतिनिधित्व जशें जसे म्हणटा की नेहरू युवा केंद्राचे निश्चित रित्या म्हणजे हा म्हटलं की माझ्या कामात नेरुयुवा केंद्रातोय एक वाटा असा जेणे आजपर्यंत म्हणजे ह्या स्टेप चढत चढत हा पावपा पवपर म्हणजे ह्या सगळ्या वाटेकारी नेहरुयुवा केंद्र एक वांेकारी असा ज्या माझ्या कॉन्ट्रीब्युशनात कामात अशा पद्धतीत त्या खाती आयच्या ह्या नेहरुयुवा केंद्राची पन्नास वर्षा मनयता असताना हा नेहरुयुवा केंद्राच्या सगळ्या सगळे <णिया> त्यांचे वीज असले त्यांचे कॉर्डिनेटर असप्युटी कलेक्टर बाप डेप्युटी त्यांचा कॉर्डिनेटर बाप गाठवळ हांव खूप खूप शुभेच्छा दिसभर जावपी ह्या कार्यक्रमांतल्यान वेगवेगळी कॉम्पिटिशन्स तेंच्यांनी ऑर्गनायज केल्या बी शुभेच्छा दिता वता आसतना एकच सांगतलो आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना एक म्हणता असताना निश्चित तुमका सगळ्या जणांक एक स्कोप असा वाव असा काम करपा खातीर आणि आज गोयात तर हांव पळयतां की खूप मोठ्या प्रमाणात स्कोप वेगवेगळ्या क्षेत्रांत आसा म्हाका बरेच जण विचारतात खंय संदी आहा काय म्हणून गोयात संदी आहा तितक आणि खंयसरूच संदी ना कारण बाकीच्या राज्यांनी इतल्या मोठ्या प्रमाणात एनजीओ क्लब्स काम करतात बट गोयात फक्त जे थोडेशे एनजीओ आसात ते सरकाराचेर केसित घालपास काम करतात त्यातील तुमच्या सारखेले एनजीओ जे क्लब्स हे पॉझिटिव्ह काम करपाची आणि एक पॉझिटिव्ह वायब घेऊन फुडें वचपाची गरज असा आणि म्हणटा की ह्या राष्ट्र उभारणीत आणि नवभारत निर्माण करपा खातीर ऑनरेबल प्रायम मिनिस्टर ज्या पद्धतीत काम करता आणि ह्या नवभारत आमकां सगळ्या युवकांक समावून आमच्या देशाचे अनुराग ठाकूर खेळां मंत्री ज्या पद्धतीत काम करता आम्ही सगळ्या जाणांनी जर निश्चित रित्या तांच्या बरोबर वांटेकारी झाले असत जाल्यार नवभारत निर्माण करू शकतले तुम्ही मुद्दामून जर पळयशात ऑनरेबल प्राईम मिनिस्टर यांच्या दोन हजार चौदा पासून आतापर्यंत सुरू केली सगळी मिशन पळयात सगळी मिशन जेव्हा त्यांना क्लीन इंडिया मिशन फीट इंडिया मिशन स्टार्टअप इंडिया मेक इन इंडिया स्टँड अप इंडिया हे प्रत्येक गजाल जी म्हणजे क्लीन इंडिया फिट फीट पर्यंत ही आयच्या तरणाट्या खातीर असा आयचा तरणाटो जर फीट हो देश फीट उरपाक शकता आणि हा तुमच्याकडे मागता कि तुमी सगया की तुम्ही सगळ्यांनी अशा पद्धतीच्या या सगळ्या मोहिमेत भाग घेऊ आणि नवभारत निर्माण करपा खातीर हॉनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांचे स्वप्न साकार करचे जय हिंद भारत माता की जय सगळ्यांनी फक्त माझ्या बरोबर एकदांच घोषणा जेणे करून त्यो घोषणा अनुराग ठाकूर वयच्यो की युवा उत्सव कार्यक्रम हंगा सुरुवात झाला